और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला है बटन उस पे जितनी हवस निकालनी है उतनी हवस निकालो मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए लास्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक लोगो टाकलेला मध्ये कुठेही तर तो, तो लोगो कशाचा आहे ते तुम्हाला ओळखायचा आहे कमेंट करायचा आहे ठीक आहे तर सर्वात ज्यांनी कमेंट केलेली आहे त्यांना आपण शॉर्टआउट देणार आहोत या व्हिडिओमध्ये तर त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये पण असाच एक लोगो आहे तो लोगो तुम्हाला ओळखायचा आहे कशाचा आहे आणि ते तर तुम्ही कमेंट करायचे पहिले जे सहा कमेंट आहे मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत आणि त्यामागे म्हणजे मागच्या वेळेस कमेंट आहे त्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेट माउस क्रिएशन या मराठी एडिटिंग यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खतरनाक झाला कारण मित्रांनो आपल्याला खूप कमेंट होत होते की भावा बर्थडे आणि एडिटेड सोडून दुसरं काहीतरी नवीन आण तर मित्रांनो आपण आय पी एल कमिंग व्हिडिओ केलेला आहे म्हणजे एकोणीस सप्टेंबर जी काही मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्सची मॅच आहे त्यावरती आपण हा व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे आणि मटेरियलला कोणतंच पासवर्ड नाही मित्रांनो आणि बीट मार्क आहे आलाइट मशीनमध्ये आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत तर त्याला कोणतंच पासवर्ड नाही आहे मित्रांनो लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपली जे काही लिंक आहेत त्या आपल्या वेबसाईटचे लिंक आहेत त्यावर क्लिक केल्यानंतर आपलं ऑल मटेरियल तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि बीटमार्क्स तिथून इम्पोर्ट करून द्यायचं आहे ठीक आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला जर फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल विदाऊट पासवर्ड तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथं टेलिग्राम आपलं डेली मटेरियल येत असतं ठीक आहे मित्रांनो आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांना देखील जॉईन करून घ्या आणि तुम्हाला आपल्या जी काय अधिक माहिती हवी असेल तर आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता आणि तिथे मेसेज देखील करू शकता ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो चला आपला जो काही व्हिडिओ लगेच चालू करूया तो आज यार शुरू करते हैं बिना किसी पक्ष शोधी हो के चलो तू के वर्सेस ओनली एकोणीस सप्टेंबर चलो दुबई सीएस के वर्सेस एम आय ओनली एकोणीस सप्टेंबर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी मोशन ॲप लागणार आहे जर तुमच्याकडे नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपण तिथं हे ॲप पिन करून ठेवलेलं आहे मित्रांनो ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर कोणती हॅडचं नसेल तर आपल्या इन्स्टाला मेसेज करू शकता तुम्ही आणि मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओचं मटेरियल लागणार आहे आणि त्याचबरोबर शेक बीट बीटमार्क आहे ते लागणार आहे ठीक आहे तर आपल्यापर्यंत बीटमार्क प्रोजेक्ट आहे तो ओपन करून द्यायचं आहे बीटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला बीट दिसतील फोटो खूप साऱ्या तर आपल्या सिम्पली काय करायचं स्टार्ट लावायचं आहे प्लस इमेज रोड व्यू हॉल मटेरिलो ओपन करायचं आणि अशा इमेज पाहिजे नाही तर तुम्हाला ग्राउंडची इमेज दिलेली आहे आपण ती ॲड करायची थ्री डॉट फिल स्क्रीन करायची आणि ते ब्लेंडिंग आणि जाऊन त्याची वपॅसिटी अशा प्रकारे कमी करायची ठीक आहे आणि हिला पाच पॉईंट चारपर्यंत यायचं अशा प्रकारे लॉंग करून द्यायचं नंतर ह्या फोटोजवार असे क्लिक करून त्याला पूर्ण खाली खेचून द्यायचं ठीक आहे तर नंतर आपण तुम्ही पाहू शकता की मित्रांनो तुम्हाला एवढ्याच इथं पिंच वगैरे आधीच ॲड आहेत असं दिसून येईल ठीक आहे तर आपल्याला हीच आहे पाच पॉईंट चारला ते आल्यानंतर प्लस इमिजडो व्हिऑल आणि जे काय फोटो असतील आपण दिलेल्या मटेरियलमधले ते फोटो अशा प्रकारे ॲड करायचे आहेत बीटनं सॉर ऑल फोटोज लावून घ्यायचे आहेत मित्रांनो पटापट एकदम बीटने ठीक आहे अशा प्रकारे आपण जे काही ऑल फोटो आहेत आपल्याकडे ते बीटने नॅस लावून द्यायचे नेक्स्ट बिटलीचं उरला पार्ट कट करायचा नंतर प्लसवर क्लिक करून फोटो ॲड करायचा थ्री थ्री डॉट फील स्क्रीन नेक्स्ट बिटली उरला पार्ट कट करायचा तर प्रकारे आपण ऑल फोटोज लावून देऊयात मित्रांनो आपण सर्व काही फोटो तिथे लावून घेतलेले बीटने मित्रांनो तुम्हाला जर वाटले की फोटो कमी आहेत तर आपण तुम्ही एक फोटो डबल डबल देखील लावू शकता ठीक आहे तर आपल्याला काय करायचं नेक्स्ट स्टेप इथून बॅक येऊन शेकी पेकचा प्रोजेक्ट तर ओपन करायचा आहे पहिले एन जे आहे त्या पीनजीवर क्लिक करून इफेक्ट्स थ्री डॉट कॉपी इफेक्ट्स नंतर बॅक येऊन चालू प्रोजेक्ट ओपन करायचा नंतर चलो दुबई नावाचे आपण पी एन जे ॲड केली त्यावर क्लिक करून इफेक्ट्स थ्री डॉट पेस्ट त्यापुढचे पी एन जे सेस करच त्याला देखील इफेक्ट्स थ्री डॉट पेस्ट नंतर नेक्स्ट पी एन जे एकोणीस सप्टेंबर त्याला देखील इफेक्ट्स थ्री डॉट पेस्ट तर नंतर याचा आहे आपल्या इथून बॅक शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा दोन नंबरच्या फोटो क्लिक करून इफेक्ट्स थ्री डॉट कॉपी इफेक्ट्स बॅकविन चालू प्रोजेक्ट ओपन करायचा स्टार्टिंगच्या पी काय पीईन जे आहे ते जेव्हा संपतात आता पुढे जे काही फोटो लावले ते आपण महेंद्रसिंग दोन्ही त्यांचे तर त्या प्रत्येक फोटो क्लिक करून इपेक्ट्स थ्री डॉट पेस्ट तर ही प्रोसेस आपण ऑल फोटोजना पहिल्यांदा करून द्यायची आहे ठीक आहे तर ऑल फोटोज पहिल्यांदा फोटो क्लिक करून इपेक्ट्स थ्री डॉट पेस्ट तर इपेक्ट्स थ्री डॉट पेस्ट ही प्रोसेस तुम्ही ऑल फोटोजना करून द्यायची आहे ठीक आहे तर मी एवढं स्किप करतो ठीक आहे मित्रांनो आपण ऑल फोटोज नाही पिकटर लावून दिलेले आहेत आपल्याला काय करायचं आहे सिम्पली याचे पाच पॉईंट चारच्या बीटला त्याच्यानंतर प्लस इमिजुडो ब्लॅक स्टोडली ते ॲड करायची थ्री डॉट स्ट्रेच टू स्क्रीन करायचं नंतर लास्ट लिहून त्या बॉर्डरला अशा प्रकारे दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लॉंग करून द्यायचं आहे ठीक आहे आता एचं आहे आपल्याला पाच पॉईंट चारलाच परत एकदा आल्यानंतर प्लस इमेजुडो आता एम आय वर्सेस सी सी एस के वर्सेस एम आय आपण नावाची एक पी एन जी दिलेली आहे तर हे प्रकारे ॲड करून द्यायचं आहे आपण ठीक आहे अशा प्रकारे ॲड करायचं नंतर लास्ट लिहायचं आहे ते पिंजू क्लिक करून तिला परत असं लाँग करून द्यायचं ठीक आहे ओके तर अशा प्रकारे लाँग केल्यानंतर सिम्पली स्टार्ट लायचं आहे प्लस व्ह्यू ऑल मटेरियल ओपन करायचं ओवरलय इफेक्ट दिलेलं आहे आपण मित्रांनो तो ॲड करायचा आणि ब्लेंडिंग लाईटन स्क्रीन ही प्रोसेस करून घ्यायची सिम्पली आता आपली ही ह्या जी काही लास्टचा जो काही बीटमार्क आहे तिथपर्यंत ह्या ओवरलाय पिकला ठेवायचा आहे उरल्या पार्ट कट करून द्यायचा आहे ठीक आहे तुम्ही एकदा चेक करायचा आहे की ऑल इफेक्ट्स वगैरे बसलेले आहेत की नाही आता तुम्ही एवढं ॲड केल्यानंतर तुमचा जो काही लोगो असेल इंस्टाग्रामचा वगैरे वॉटरमार्क तो देखील ते ॲड करू शकता ठीक आहे आणि ॲड केल्यानंतर तुम्ही ह्याला ॲडजस्ट देखील करू शकतात त्या पिन जी तुम्हाला खाली वर वाटली तर त्याला आज थोडंसं वरती घेऊन जायचं ठीक आहे नंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी वरील एरवरती क्लिक करून इथल्या ॲरवर क्लिक करून क्वालिटी रेझोल्युशन सर्व काही सेट करायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा